छत्रपती शिवरायांच्या शौर्याची साक्ष देणारा शिवप्रताप दिन किल्ले प्रतापगडावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हजारो शिवप्रेमींच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. किल्ले प्रतापगडावरील ध्वजबुरुजावरील ध्वजाच्या ध्वजारोहणानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या उपस्थितीत गडावरील भवानी मातेची पूजा करण्यात आली. यावेळी किल्ले प्रतापगडावर जय भवानी जय शिवाजीच्या गर्जनांनी आसमंत दुमदुमून गेला होता. फटाक्यांची आतषबाजी आणि पारंपरिक ढोलताशांनी गडावरील माहोल आनंददायी झाला होता. किल्ले प्रतापगडाच्या संवर्धनासाठी 25 कोटी रुपये देत असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज शिवप्रताप दिनाच्या कार्यक्रमात केली. छत्रपती शिवरायांचा इतिहास तरुणाईला प्रेरणा देणारे गडकोट किल्ल्याचं संवर्धन इतिहासाचा ठेवा जतन करताना किल्ले प्रतापगडाच्या संवर्धनाकरिता 25 कोटींची तरतूद शिंदे फडणवीस सरकारकडून करण्यात येईल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. हे जे काही गडकोट किल्ले आहे हे आपल्या इतिहासाची साक्ष देणारे आहे. इतिहासाची साक्ष देताना नवीन पिढीला तरुणाईला प्रेरणा देणारे आहे, स्फूर्ती देणारे आहे. याचं जतन झालं पाहिजे, संवर्धन झालं पाहिजे. येताना आम्ही काही बऱ्याच गोष्टी पाहिल्या आणि त्यासाठी या सगळ्या भागाचा जर आपण विचार केला तर खऱ्या अर्थाने आज या आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचं जतन आणि संवर्धन करण्याची जबाबदारी आपल्या सरकारची आपल्या सगळ्यांची आहे. आणि म्हणून आज मी या ठिकाणी सांगू इच्छितो, मी मगाशी जिल्हाधिकाऱ्यांनी मला सादरीकरण त्याचं दाखवलं की याचं कसं कसं आपल्याला काय काय करावं लागेल. आणि मी या ठिकाणी आपल्याला सांगतो की पर्यटन मंत्री इकडे थांब बसलेले आहेत. आज जवळपास 100 कोटी रुपयाचा याला एक आराखडा तयार केल्याचा खर्च आहे आणि पर्यटन विभागाचे मंत्री खास करून एका आपुलकीने एका प्रेरणेने प्रेमाने या ठिकाणी आलेले आहेत. आणि त्यांना मी सांगू इच्छितो आज आपण 25 कोटी रुपये या ठिकाणी या संवर्धनासाठी देऊन त्याची एक सुरुवात करूया. चलेगा ना?